सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स. लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार कधीच निवडून आला नाही. प्रत्येक निवडणुकीत अपक्ष उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले, त्यामुळे या निवडणुकीत इतिहासाप्रमाणे होईल असा टोला आमदार वैभव नाईक यांनी लगावला. मालवण श्रावण येथे झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. काही लोकांनी आपल्या पैसेवर जाण्यासाठी रस्ते केले, परंतु आम्ही आमचे रस्ते केले हे लोकांच्या सेवेसाठी. लोकांना खरोखरच रस्ता असलेला गरज असलेला रस्ता या ठिकाणी केला. आज आमचे बाबासाहेब आहेत, तुमच्या गरजेसाठी या ठिकाणी केली. अजूनही काही विकास कामं प्रलंबित असतील, पण निश्चित तुम्हाला शब्द देतो की ही विकास कामं सुद्धा पूर्ण करण्याची धमक. ज्याप्रमाणे 100 विकास कामं केली, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी विकास कामं थांबतील. आमचे अरुण लाडे या ठिकाणी आहेत. कधी या विभागामध्ये अपक्ष उमेदवार या ठिकाणी निवडून आला, त्यामुळे अपक्ष उमेदवार या विभागामध्ये कधी निवडून येणार नाही. फक्त अपक्ष उमेदवारांचं प्रत्येक निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त होण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा जो आपल्यासमोर अपक्ष उमेदवार आहे त्याचं डिपॉझिट जप्त होण्याचं काम ज्याप्रमाणे इतिहास आहे त्याप्रमाणे या ठिकाणी होईल. आणि शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील आणि त्यामध्ये आपला वाटा असला पाहिजे. खऱ्या अर्थाने जो निवडून येणारा उमेदवार आहे, जो निवडून येणारा पंतप्रधान आहे, त्यांच्या पाठीशी आपण या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे देशाच्या संरक्षणासाठी, आपल्या या मतदारसंघाच्या विकासासाठी.